वेलकम टू रश्मीज रसोई। आज आपण आमच्या अग्रिकोळी पद्धतीने रावस फिश फ्राय कसा करायचा ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। रावस फिश फ्राय करण्यासाठी आपण 1/2 किलोच्या या दोन मोठ्या रवसाच्या तुकड्या घेतल्या। नंतर 2 ते 3 टेबलस्पून तेल यूज करणार आहोत, 1/2 लेमन यूज करणार आहोत, 1 चमचा हळद, 2 चमचे हा घरचा अग्रिकोळी मसाला आहे, 2 चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। सर्वात आधी ह्या दोन्ही रावसाच्या तुकड्या आपण स्वच्छ धुवून घेतल्यात आणि खवलं पण साईडची काढून घेतलेत। आता चवीप्रमाणे मीठ, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, नंतर हा घरचा अग्रिकोळी मसाला आहे, हळद आणि हा 1/2 लेमन आहे, हा स्क्वीज करून घेऊया ह्याच्यावर आपण। आणि तुकड्यांना व्यवस्थित आपण ह्या मसाल्यांनी मॅरिनेट करणार आहोत। दोन्ही तुकड्यांना पाठून पुढून व्यवस्थित आपल्याला मसाल्यांनी कोट करून घ्यायचं आहे। हे बघा, तुकड्यांना व्यवस्थित आपण मसाला लावून घेतलाय। आता लगेचच फ्राय करायला सुरुवात करूया। गॅसवर मी हा तवा ऑलरेडी गरम करत ठेवलाय। ह्यात आपण 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत सुरुवातीला। तवा गरम करताना मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली। तवा गरम असल्यामुळे तेल पण तुम्ही बघू शकता लगेचच गरम झालंय। आता एक एक करून तुकडी आपण तेलावर सोडूया। तुम्ही बघू शकता जेवढा मोठा तवा, मोठी ही आपली रावसाची तुकडी आहे आणि मी याला कुठल्याच पिठानी किंवा रव्यानी कोट नाही केलंय। तुकडी तव्यात टाकल्यावर गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियमवर ठेवून एक बाजू फ्राय करून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटं झाली आहेत। तुकडी आपण हे बघा जरा मोकळी करूया, अगदी इझिली मोकळी होते। आता ह्याला आपण पलटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटातच किती व्यवस्थित आपली तुकडी फ्राय करून झाली आहे। आता पुन्हा मागची बाजू पण आपण अशीच फ्राय करून घेणार आहोत। आणखीन 3 ते 4 मिनिटं झाली आहे, तुकडी मी पलटून दाखवते। हे बघा, ही मागची बाजू पण व्यवस्थित फ्राय करून झाली आहे। आता ही तुकडी मी थोडी पॅनच्या किंवा आपल्या ह्या तव्याच्या साईडला करते, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल। आणि आता ह्या रेडी झालेल्या तुकड्या आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। सुंदर अशा फ्राय केलेल्या ह्या रावसाच्या तुकड्या आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे रावस फिश फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे रावस फिश फ्राय कसं झालं ते। तुम्हाला जर मी बनवलेला हा रावस फिश फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।